गुहागरची ही रम्य अशी सकाळ आणि राजाभाऊंनी सकाळी सकाळी सर्वांसाठी चहा ठेवला आहे. तर बघूया राजाभाऊ काय म्हणतायत. राम 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 राम. या ही काय चहा प्याला, तो भर चहा आहे मस्त आहे की. या सकाळ सकाळ गरम गरम चहा, मूड पण छान होतो. सकाळी सकाळी राजाभाऊंनी सगळ्यांच्या गरम पाण्याची सोय केली आहे, तीही चूल पेटवून. त्या स्टोपात परत चहाची पण सोय केली आहे आणि इथल्या स्थानिक लोकांना भेटून आणि ज्या बाबांनी आमची इथं राहायची सोय केली त्या बाबांचे आशीर्वाद घेऊन राजाभाऊ आता पुढच्या प्रवासाला निघाले. राजाभाऊंचा आजचा प्रवासाचा मार्ग राहील सर्वप्रथम विळणेश्वर, तिथून पुढे दशभुजा गणपती मंदिर हेदवी आणि पुढचा प्रवास राहील भादगाव ब्रिज मार्गे गणपतीपुळे. विळणेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आणि समुद्रकिनारे फिरून आल्यानंतर सर्वांना थोडी तहान लागली आणि राजाभाऊंना तिथे एक विहीर सापडली. त्या विहिरीमधून आता पाणी काढायचा कार्यक्रम सुरू झालाय. तशी बादली एकच, पण ती बादली ओढायला लागलेत 5 जण आणि फायनली ते पाणी ओढून झाल्यानंतर सर्वांनी पाणी पिऊन आपलं मन तृप्त केले. राजाभाऊ आणि मंडळी आता पुढे पोहोचले दशभुजा गणपती मंदिर. पाणी प्यायचं असेल तर इकडे एकदम गार पाणी आहे. आमचे गुरुजी पाणी पितात कारण ते गार आहे. ओके थँक्यू. आज मसाले भात सकाळी, आज मसाले भात संध्याकाळी चायनीज. वाव. मंचुरियन 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 आणि हे आपले चालूच आहे यांचं. पुढेला जाताना मंडळी पोहोचली अतिशय रम्य अशा ह्या भादगाव पुलावर आणि इथं त्यांनी आपलं फोटो सेशन चालू केले. तर तुम्ही पाहताय अतिशय हटके असे हे फोटो काढल्यानंतर मंडळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघालीत. तुम्ही आमच्या गावामध्ये आल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.
हाय. अरे उंट कोण चालवतय? हाय राजा, उंट कधी पासून? हो, 2 दिवस झाले. नवीन बिझनेस? हो, नवीन बिझनेस. तर गणपतीची आरती केल्यानंतर आणि आपल्या मनातील इच्छा ह्या गणपतीच्या वाहनास सांगितल्यानंतर सर्व मंडळी येऊन धडकली आहेत ती ह्या साठेआजींच्या घरात. आता हे साठेआजींचं घर राहायला कसं मिळालं आणि तिथं काय काय किस्से घडले ते आपण नंतर पाहूया. पण आता लागली आहे खूप भूक आणि तसं तर मंडळीने ठरवलं होतं की मंचुरियन करायचं, पण केलंय बेसन. तर चपाती आणि बेसन खाऊन आणि चकाचक भांडी साफ करून आता मंडळी पुढच्या कामाला लागली. पोटोबाला शांत केल्यानंतर राजाभाऊ लागलेत आता पूजेला आणि त्यांनी ठरवलंय की साठेआजींच्या घरातील प्रत्येक देवाचं अगदी मनोभावी पूजन करायचं. आता झाली आहे झोपायची वेळ, पण तुम्हाला तर माहिती आहे राजाभाऊ काय असं सहजासहजी आणि शांतपणे झोपून देत नाहीत. पण ह्यावेळेस ते काम केलंय आमच्या विनयभाऊंनी. काय केलंय तुम्हाला ते उजव्या बाजूमध्ये खाली रंग निघालेला दिसतोय का? तो रंग काढलाय आमच्या विनयभाऊंनी, नवीन रंग. आणि आता हा नवीन रंग परत नवीन करून द्यायची जबाबदारी पडली आहे ती आमच्या राजाभाऊंच्या टीमवर. तर लगबगीने सगळे गोळा झालेत, त्यांनी रंगाचा डबा आणलाय आणि राजाभाऊंच्या हाताचं शेवटचं फिनिशिंग दिल्यानंतर सर्व मंडळी आता शांत चित्ताने झोपणार आहेत. काय आले का मित्रांनो, तुम्ही एक बी लाईक नाही, शेअर बी नाही, सबस्क्राईब तर लांबच राहिलो राव, काय करो. मला असं वाटतंय घरी जावा परत, आता जावा म्हशी वळायला.